क्वाड्रेटिक इक्वेशन यामधले हॉट क्वेश्चन्स पाहतोत. भरपूर काही क्वेश्चन्स आपण आतापर्यंत घेतली आहेत, आणखी काही क्वेश्चन्स आपल्याला घ्यायची आहेत, तर त्यापुढे असणारा हॉट क्वेश्चन्स घेऊयात. क्वेश्चन आहे एम स्क्वेअर मायनस एम इंटू एम स्क्वेअर मायनस एम मायनस सेवन इक्वल टू मायनस सिक्स. या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन दिलं आणि हे सॉल्व्ह करायचं, म्हणजे एम फाइंड करायचं. तर आपण इक्वेशन मध्ये जे काही एम स्क्वेअर मायनस एम हा कॉमन पार्ट आहे, त्यासाठी आपण एक दुसरं लेटर कन्सिडर करूया. लेट एम स्क्वेअर मायनस एम दॅट इज इक्वल टू एक्स, समजा आपण त्याला एक्स असं कन्सिडर केलं, तर मग हे इक्वेशन काय बनेल? एवढा ब्रॅकेट जो आहे तो झाला एक्स इंटू एक्स मायनस सेवन, एक्स मायनस सेवन इक्वल टू मायनस सिक्स. आता मल्टिप्लिकेशन करा, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस सेवन इंटू एक्स सेवन एक्स, आणि हे आपण लगेच एका साईडला घेऊयात, प्लस सिक्स इक्वल टू झिरो, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं. पहा एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो. आता या क्वाड्रेटिक इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं. प्रोडक्ट जो आहे तो सिक्स आहे, प्रोडक्ट पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मिडल एवढी ऍडिशन, ठीक आहे. मग प्रोडक्ट पॉझिटिव्ह म्हणजे दोन्ही सेम असतील, दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस, मग काय फॅक्टर्स मिळतील? सिक्स वन जर सिक्स बरोबर, आणि सिक्स प्लस वन केलं तर सेवन, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स मायनस एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो, बरोबर. फॅक्टर्स आपल्याला इथे मिळाली. आता त्यानंतर कॉमन, एक्स कॉमन, एक्स मायनस सिक्स मायनस वन कॉमन, एक्स मायनस सिक्स इक्वल टू झिरो, ओके. देन एक्स मायनस सिक्स इंटू एक्स मायनस वन इक्वल टू झिरो. आता पहा इथे आपण लगेच क्वाड्रेटिक इक्वेशन पुन्हा सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे किंवा दोन्ही इक्वल टू घेऊन. जसं एक्स मायनस सिक्स इक्वल टू झिरो, एक्स मायनस सिक्स इक्वल टू झिरो, ऑर एक्स मायनस वन इक्वल टू झिरो. आणि आता इथे एक्स जागी पुन्हा आपण रे सबस्टिट्यूट करणार आहोत. आता एक्स किती होतं? एम स्क्वेअर मायनस एम. पुन्हा जर आपण सबस्टिट्यूट केला तर इथे एक्स ला आपण रि सबस्टिट्यूट करतोय. एक्स आपण कोणासाठी कन्सिडर केलेला होता? एम स्क्वेअर मायनस एम साठी. तर पुन्हा आपण ती व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करूया, म्हणजे दोन्ही इक्वेशन मध्ये टाकायची आणि पुन्हा दोन क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायची. म्हणजे हे सुरुवातीचं जे आहे एक्स मायनस सिक्स ते काय बनेल? एम स्क्वेअर मायनस एम मायनस सिक्स इक्वल टू झिरो, ठीक आहे. एक्स एक्स मीन्स एम स्क्वेअर मायनस एम मायनस सिक्स एज इट इज इक्वल टू झिरो एज इट इज. आता त्यानंतर दुसरं ऑर, आता पुढचं क्वाड्रेटिक इक्वेशन काय बनेल? एक्स मायनस वन आहे, तर एक्स काय झाला? एम स्क्वेअर मायनस एम आणि पुढे मायनस वन इक्वल टू झिरो, ओके. एक्स मायनस वन इक्वल टू झिरो, एक्स एम स्क्वेअर मायनस एम आणि पुढे मायनस वन इक्वल टू झिरो एज इट इज. आणि आता पुन्हा ही दोन क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. तर सुरुवातीचं जे आहे एम स्क्वेअर मायनस एम मायनस सिक्स इक्वल टू झिरो, आता या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं. प्रोडक्ट मायनस सिक्स आहे, प्रोडक्ट मायनस आहे निगेटिव्ह आहे, म्हणजे मिडल एवढी सबट्रॅक्शन, कारण प्रोडक्ट निगेटिव्ह केव्हा येणार आहे? एक प्लस एक मायनस असताना. तर सबट्रॅक्शन पाहिजे वन, म्हणजे फॅक्टर्स काय मिळतील? थ्री आणि टू, थ्री टू, थ्री टू झा सिक्स, थ्री मायनस टू वन, इथे मायनस आहे मायनस प्लस, म्हणजे मायनस थ्री प्लस टू फॅक्टर्स आहे. सो एम स्क्वेअर मायनस थ्री एम प्लस टू एम मायनस सिक्स इक्वल टू झिरो. आता कॉमन घ्यायचं, या दोघांमधनं कॉमन, या दोघांमधनं कॉमन, टेकिंग कॉमन एम इंटू एम मायनस थ्री प्लस टू इंटू एम मायनस थ्री इक्वल टू झिरो, दॅट इज एम मायनस थ्री इंटू एम प्लस टू इक्वल टू झिरो. देअरफोर एम मायनस थ्री इक्वल टू झिरो ऑर एम प्लस टू इक्वल टू झिरो अँड देअरफोर एम इक्वल टू थ्री ऑर एम इक्वल टू मायनस टू, ठीक आहे. ही दोन रूट आपल्याला मिळाली, एम इक्वल टू थ्री एम इक्वल टू मायनस टू, हे सुरुवातीचं क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर. आणि आता पुन्हा एक दुसरं इक्वेशन आहे. आता इथं प्रोडक्ट वन, प्रोडक्ट निगेटिव्ह आहे, मिडल एवढी सबट्रॅक्शन पाहिजे, एक प्लस एक मायनस येईल, तिथेही वन आहे, मग इथे फॅक्टरायझेशन मेथडनं तर आपल्याला रूट्स मिळणार नाही. मग या ठिकाणी आपण फॉर्म्युला मेथड यूज करूयात. फॉर दॅट फाइंड ए बी सी.
a equal to 1, b equal to minus 1 and c equal to minus 1. Now m equal to minus b plus or minus root b square minus 4ac divided by 2a. Now substitute values of a, b and c, then we get minus b, b is minus 1, plus or minus root b square, that is minus 1 square, minus 4 into a, 1 into c, minus 1 upon 2 into a, that is 2 into 1. Now minus minus plus 1 plus or minus root minus 1 square equal to 1, here minus into minus plus, 4 1 the 4 divided by 2 1 the 2, that is equal to plus or minus 5 plus 4 plus 1 5 divided by 2. And therefore m is equal to 1 plus root 5 upon 2, or m equal to 1 minus root 5 upon 2. म्हणजे पहा, टोटल आपल्याला 4 रूट्स मिळतात, 4 व्हॅल्यूज मिळतात m साठी, 3 minus 2, 1 plus root 5 upon 2, 1 minus root 5 upon 2. तर पहा, आपण इथे सुरुवातीला हा जो m स्क्वेअर minus m आहे यासाठी एक लेटर कंसीडर केलं, दुसरे एक व्हेरिएबल कंसीडर केलं, त्यावरून मग क्वाड्रेटिक इक्वेशन बनवलं. क्वाड्रेटिक इक्वेशन बनवल्यानंतर पुन्हा इथपर्यंत आल्यानंतर पुन्हा आपण तिथे जे काही कन्सिडर केलेलं होतं त्याला पुन्हा आपण रिसबस्टिट्यूट केलं. मग इथे पुन्हा दोन आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन मिळाली आणि मग पुन्हा दोन क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व केली. ठीक आहे, तर एम मिळालं आपल्याला एम इक्वल टू 3 और एम इक्वल टू मायनस 2, एम इक्वल टू 1 प्लस रूट 5 अपॉन 2 और एम इक्वल टू 1 मायनस रूट 5 अपॉन 2.